मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अशा सेविकांना 6,000 रुपये भाऊबीज म्हणून देण्यात येणार आहे, तर ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 21,500 रुपये एवढं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20% वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। 22 कोटी तर वाटप सगळ्यांत होते त्याच्यामध्ये, आणि प्रशासन ज्या तऱ्हेने ही मान्यताप्राप्त संघटना आहे, एकमेव सहकार्य करते, आम्ही प्रशासनाची फार आभार मानतो। आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना ही जी दिवाळी आहे ती सुखाची, समृद्धीची आणि उन्नतीची जावो, ही आमची जवळजवळ प्रार्थना आहे, परमेश्वराकडे प्रार्थना आहे। आणि कामगारांचं, आम्ही कामगारांच्या बाजूने आहोत, कामगारांकरता आमच्या शुभेच्छा कायम आहेत। आणि कामगारांना सुद्धा आम्ही अशाच तऱ्हेने आम्ही सांगितलेलं आहे की प्रशासन ज्या तऱ्हेने पॉझिटिव्ह राहतं त्याप्रमाणे आपण पॉझिटिव्ह राहून चांगल्या तऱ्हेने काम करायला पाहिजे। बाळासाठी प्रयत्न करताय का, होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर।